नमस्कार, सपनाज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत फ्राईड चिकन रेसिपी। अगदी रेस्टॉरंट सारखं फ्राईड चिकन आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने, आणि तेही अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये। हे इतकं टेस्टी बनतं की तुम्हाला विश्वासही नाही बसणार की हे घरी बनवलेलं आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चिकनचे 4 लेग पीस घेतलेले आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि शक्यतो आपल्याला हे स्वच्छ कापडाने कोरडे करून घ्यायचे आहेत। तर हे आधी आपल्याला मॅरिनेट करायचे आहेत, तर त्यासाठी या पीसेसला आपण सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे कट मारून घेऊयात। असं केल्यामुळे चिकनला आपण जो मसाला लावणार आहोत तो आतपर्यंत जातो आणि चिकन आपलं अगदी शेवटपर्यंत छान टेस्टी लागतं, म्हणजे ते अळणी लागत नाही। तुम्ही जर छोटे पीसेस घेतले असतील तर त्याला कट नाही लावले तरी चालेल। तर इथे 4 पीसेसना कट मारून तयार आहे। तर आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। मोठ्या भांड्यामध्ये हे पीस घ्यायचे आहेत। एक अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा धनेपूड, एक मोठा चमचा लाल मिरचीची पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट। आलं लसूण पेस्ट जास्त घातली तरीही चालेल। आणि इथे मी घेतलं आहे अर्ध्या लिंबाचा रस, त्याचबरोबर 2 मोठे चमचे यामध्ये घट्ट दही घालायचं आहे। दही आपल्याला घट्टच घ्यायचं आहे, पातळ दही वापरू नये। आणि यामध्ये आपण एक अंडं घालूयात। तर सर्व वस्तू आपल्या यामध्ये घालून झालेल्या आहेत। आता आपण हे चमच्याने न करता हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पूर्ण मसाला या पीसेसला व्यवस्थित आतपर्यंत आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि मसाला सर्व लावून तयार आहे। आता आपण यामध्ये एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर घालूयात आणि एक मोठा चमचा मैदा, आणि हे देखील पुन्हा आपल्याला याला छान रफ करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित आतपर्यंत गेला पाहिजे अशा पद्धतीनं तो लावायचा आहे। आणि इथे सर्व मसाला पीसेसला व्यवस्थित लावला गेला आहे। तर आता आपण यावर झाकण ठेवून कमीत कमी याला 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे आपला 1 तास झालेला आहे आणि चिकन आपले व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। तर आता आपण हे फ्राय करूयात। तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे। तर तेल गरम झाल्यानंतर एक पीस सावकाश आपण यामध्ये सोडूयात तेलामध्ये। तुम्ही जर तेल जास्त टाकलं असेल तर दोन्ही पीसेस एका वेळेस टाकले तरीही चालेल। तर जवळपास 5 मिनिट आपल्याला याला अजिबात उलटायचं नाही आहे। इथे 5 मिनिटानंतर हा पीस आपण उलटून घेऊयात। लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, कारण आतपर्यंत हे चिकन आपल्याला व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे आणि सतत आपल्याला एक 5 मिनिटाच्या अंतरावर हे उलटत राहायचं आहे। आणि जवळपास 12 ते 13 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हा पीस छान दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही जर गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तर तो आतपर्यंत छान शिजला जातो, पण गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर मात्र वरून तो करपण्याची शक्यता असते आणि आतून कच्चं लागण्याची शक्यता असते। त्यामुळे छान हे मंदाचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि इथे आपण बघू शकतो अगदी छान दोन्ही बाजूंनी हा क्रिस्पी झालेला आहे आणि छान असा याला कलरही आलेला आहे। तर तो आपण काढून घेऊयात। तेल याचं पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे। तर हे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। आणि वरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी असं हे फ्राईड चिकन आपलं खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे। आणि अशाच प्रकारे इतरही पीसेस आपण तळून घेऊयात। तर दुसरा पीस टाकण्याआधी देखील आपल्याला तेल आधी गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे। आणि हे देखील आपण दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी होईपर्यंत मध्यमाचेवर तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघितलं ही चिकन फ्राईडची रेसिपी अगदी सोपी आहे। आपण हे चिकन फक्त 1 तास मॅरिनेट केलं होतं, पण तुम्ही याला जेवढा वेळ द्याल तेवढं ते टेस्टी बनणार आहे। अगदी तुम्ही ओव्हरनाईट देखील ठेवू शकता, पण ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल।
तर अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल चिकन फ्राईड आपलं खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेजारील घंटीचं बटन नक्की प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।